यावर तुमचा परिचय, नाव सांगा. शीतालू विलासराव काकड. आणि कुठचे राहणार तुम्ही? अच्छा, काय त्रास झाला होता तुम्हाला? मला कमरेत गॅप होती, पायाची नस होती दबली. अच्छा, अधिक आणि मुंग्या अंगे पाहिजे. मुंग्या काय सांगा डॉक्टरने, काय त्रास आहे म्हणा? गॅप आहे. गॅप सांगा. बरं, मग तुम्हाला कसं माहीत पडलं लेपाचं? लेपाचं माझी मोठी बहीण असते ताई होता अकोल्याले. अच्छा, मग तुम्ही आले इथे. कशी कंडिशन होती या टाईमची तुमची? कंडिशन कशी? म्हणजे इतका खतरनाक होता. अच्छा, नाव सांगा. शीतल विलासराव. बर, राहणार अंजनगाव सुरजी. बर, काय त्रास झाला होता? कमरेत गॅप होती, पाय तीनच दबली होती, पायात मुंग्या धावत होत्या. बरं, डॉक्टरने काय ऑपरेशन सांगलं होतं? ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन सारखी कंडिशन होती तुमची? ऑपरेशन सारखी. गाडी टाकून आणला म्हणता? इतकं खतरनाक काम होतं. मग तुम्हाला माहीत पडलं, तुमच्या बहीण सांगलं यायची लेपाच आहे बा. अरे, हा विषय कधीचा आहे? 2017 मध्ये झालं होतं तुम्हाला. आता 2024 चालू आहे. काही मदत तकलीफ झाली का बा? आता आपण काय काय लेप लावले, पट्टे दिले, ते मॅग्नेट वगैरे दिले, ते आणि जवळपास आपण 2-3 महिने त्याचा इलाज केला. आता काय सांगता तुम्ही त्याबद्दल? आता कसं आहे? काही स्वाद नाही, चालता फिरता, चालून दाखवू शकता तुम्ही? दाखवा बरं, चालून. उठता बसता सर चालता येते, काही नाही, काही त्रास नाही पहिल्या का? आता ओके झालं. काय सांगू शकता तुम्ही संदेशाचा लोकांना, कसा वाटतो तुम्हाला लेप चिकित्सा आहे? चांगली आहे, पद्धतशीर आहे, काही मोठ्या खर्चाचं काम नाही, आहे की नाही?